हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जानूस किचन। आज आपण बनवणार आहोत बटाटे वडे आणि सोबत कढी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे आलू, बॉईल करून घेतलेले आहे 4 मोठे आलू। त्यानंतर बेसन हे बॅटरसाठी, बटाटे वडेचं जे बॅटर बनवणार आहोत आपण त्यासाठी 3 कटोरी बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची 2, लसूण आणि कांदे हे आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायचे आहे। सोबत जिरा पण ॲड करायचं आहे आपल्याला। आणि कढीसाठी आपल्याला लागणार आहे दही। बघा, बटाटे वडेसाठी लागणारा मसाला मी रेडी करून घेतलेला आहे। आता मी हे कटोरीमध्ये काढून घेते। बघा, बटाटे स्मॅश करून घ्यायचे आपल्याला। बघा, अगदी छान सॉफ्ट झालेले आहे बटाटे। मी याला व्यवस्थित स्मॅश करून घेत आहे। आता मी याचा मसाला रेडी करणार आहे बटाटे वडेसाठी। बघा, बटाटे व्यवस्थित स्मॅश झालेले आपले। आता आपण याला फ्राय करणार आहोत। बघा, पॅन गरम झालेला आहे। 1.5 टेबलस्पून ऑइल टाकत आहे मी याच्यामध्ये। बघा, ऑइल गरम झालेलं आहे। 1 टेबलस्पून ड्राई ॲड करत आहे मी याच्यामध्ये। आपण बटाटे वडेसाठी जो मसाला केला होता तो ॲड करत आहे मी याला। आपल्याला 1 ते 2 मिनटं व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे। या मसाल्याने अगदी बटाट्या वड्याला छान टेस्ट येते। बघा, अगदी छान स्मेल यायला लागला आहे। आपला मसाला रेडी झालेला आहे। तर यामध्ये मी 1 टेबलस्पून नमक ॲड करत आहे। त्यानंतर 1/2 टेबलस्पून हळदी आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर आणि थोडासा 1/2 टेबलस्पून गरम मसाला। याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर मी यामध्ये आलू ॲड करत आहे। आता याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। याला व्यवस्थित मिक्स करत आहे मी आणि याला आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे। मिक्स झालं की बरोबर बघा, बटाटे वडेसाठी लागणारा मसाला आपला रेडी झालेला आहे। बटाटा मसाला छान निघून देत आहे आता। बघा, मी बटाटे वड्याच्या मसाल्याला आणखी जास्त टेस्ट येण्याकरता थोडे धने फ्राय करून घेत आहे। थोडंसं तेल टाकायचं आपल्याला तव्यावरती आणि हे धने आपल्याला हलकेसे गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे। बघा, धने छान गोल्डन ब्राऊन होत आहे। मी गॅस बंद करून देते। बघा, धने छान झालेले आहे फ्राय। याला काढून घेते मी। बघा, हे मसाल्यामध्ये मी याला आता मिक्स करून घेत आहे। वरून याच्यासाठी टाकत आहे मी की याच्याने छान टेस्ट येते बटाटे मसाल्याला। 3 कटोरी बेसन घेतलं होतं, त्यामध्ये 2 चिमूट सोडा ॲड करत आहे मी आणि 1 टेबलस्पून नमक आणि थोडंसं 1 चिमूट हळदी। तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी पाणी ॲड करत आहे। याला आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे। बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। आता वड्याची तयारी करणार। बघा, पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम होत आहे, त्यामध्ये आपल्याला 2 कटोरी ऑइल ॲड करायचं आहे। तळण्याकरिता आपण 2 कटोरी ऑइल घेतलेलं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला फुल आचेवर। त्यानंतर मी मीडियम आच ठेवणार आहे गॅस। बघा, बॅटर आणि आलू मसाला दोन्ही रेडी आहे। तर आपल्याला हा मसाला थोडा थंडा झालेला आहे, तर मी याचे गोल बॉल्स बनवून घेणार आहे। असं सर या पद्धतीने सर्व बॉल्स रेडी करून घ्यायचे आपल्याला।
बघा आपले बॉल्स रेडी झालेले आहे। आता आपण बटाटे वडे तळून घेणार आहोत। बघा ह्या बॉल्सला आपल्याला या बॅटरमध्ये डीप करायचं आहे। आता मी हे तळून घेणार आहे। ला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। ऑइल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण हे टाकणार आहोत। अगदी स्लो टाकायचं आहे आपल्याला। त्याच पद्धतीने सर्व बॉल्स आपण टाकून घेणार आहोत। एक साईडने याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला। बघा एक साईडने व्यवस्थित झालेलं आहे, मी याला पलटून घेत आहे। आता बघा आता गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, मी याला काढून घेते। हे बटाटेवडे व्यवस्थित फ्राय झालेले आहे, मी याला काढून घेत आहे। याच पद्धतीने सर्व बटाटेवडे आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत। अगदी चवदार बटाटे वडे आपले रेडी होत आहे। अगदी छान तळत आहे, ते बघू शकता तुम्ही। बघा बटाटे वडे व्यवस्थित काढून घेत आहे मी। बघा आपले बटाटे वडे रेडी झालेले आहे। आता मी कढीची तयारी करणार आहे। पॅन ठेवलेला आहे, आपल्याला कढी फ्राय करायची आहे। एक टेबलस्पून ऑइल टाकत आहे मी। याला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झालेलं आहे, एक टेबलस्पून राई ॲड करत आहे, एक टेबलस्पून जिरा, त्यानंतर 4 ते 5 लसणच्या कळ्या। छानला तळू द्यायचं आहे गोल्डन ब्राऊन। त्यानंतर मी कढीपत्ता ॲड करणार आहे। कढीपत्ता ॲड करत आहे। अर्धा टेबलस्पून हळदी ॲड करत आहे, एक टेबलस्पून नमक चवीनुसार आणि अर्धा टेबलस्पून मिरची पावडर, एक कटोरी दही ॲड करत आहे। याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आपल्याला। बघा 2 ते 3 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, हे पण टाकायचं आहे आपल्याला। याला मी व्यवस्थित फिरवून घेत आहे। बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करत आहे आणि याला आपल्याला 5 मिनटं व्यवस्थित कढीला उकळू द्यायचं आहे। फ्लेम आपल्याला कमी याच्यावर कढी 5 मिनटं होऊ द्यायची। बघा कढी रेडी झालेली आहे। आता मी प्लेटमध्ये बटाटे वडे आणि कढी काढून घेईन। अशा प्रकारे आपले टेस्टी बटाटे वडे आणि कढी रेडी आहे। हे तुम्ही नक्की करून बघा, अगदी टेस्टी लागते। आणि आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।